हिंदुत्व निष्ठावर होणाऱ्या खोट्या आणि निराधार आरोपांच्या विरोधात पुण्यात आज हिंदू जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्व निष्ठांवर होणाऱ्या खोट्या आणि निराधार आरोपांना विरोध करण्यासाठी तसेच सनातन संस्थेवरील बंदीच्या अन्याय मागणीस विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. दरम्यान घरात स्फोटक सापडल्याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा देखील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर वैभव राऊतला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. पुण्यात देखील वैभव राऊत आणि अटक केलेल्या इतर सनातनच्या साधकांच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यान चौक ते कसबा गणपती मंदिर असा मोर्चा काढण्यात आला.